खानदेशी नावशी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आता चिकनला लागणारा मसाला सामग्र काय काय घेतलं ते बघा. अर्धा वाटी खोबरा, एक मोठा कांदा असा लांब चिरून घेतला, एक कांडी पूर्ण लसणाची घेतली, अद्रक घेतलं एक खांड, दोन टोमॅटो घेतले आणि आकडी पत्ता. आता आपण इथे तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम करायला ठेवल्यानंतर आता हे एक एक वस्तू आहे आपण या सगळ्या अशा भाजून घ्यायच्या. लाल छान मस्त एक एक करून छान कांदा भाजायचा, मग खोबरं भाजायचं, मग टोमॅटो लसूण या सगळ्या भाजून सणी सुंदर मस्तपैकी मग त्याचं वाटण करायचं. तुम्हाला दाखवते मी. कांदा आपला तवा गरम झाला आहे छान मस्त म्हणजे. त्याच्यात आपण तेल टाकलं एक पॉईंट. या पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा, लसूण अद्रक आणि हिरवी मिरची. त्याचा जो तो उघराट वास असतो ना, उघराट वास तो नष्ट होऊन जातो तळून घेतल्यानंतर, फ्राय करून घेतल्यानंतर.
नकली निघाल मागच्या घेतलेल्या बघा. या पद्धतीने आपण आता चिकन मसाला तयार करून घेतलाय. मग पुढची रेसिपी आपण चिकनची भाजी कशी तयार करतो ती बघायची. तर या पद्धतीने आपण सगळं तयार करून घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.